स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. राज्यात लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोर पालन करण्यासाठी नागपूर पोलिसांनी कसली कंबर. शहरात रात्री 9 नंतर केली संचारबंदी लागू. यशोधरा नगर पोलिसांद्वारे दरोडा घालणाऱ्या टोळीला अटक. चोरी केलेल्या 10 दुचाकींपैकी एका दुचाकीची केली शेकोटी. आणि नागपूरकरांसाठी चिंतेची बातमी. आज दिवसभरात मिळाले तब्बल 24 कोरोना बाधित रुग्ण. राज्यात लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी नागपूर पोलिसांनी कंबर कसली आहे. शनिवार 25 डिसेंबर रात्री 9 नंतर शहरात कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही. सरकारने शुक्रवारी रात्रीपासूनच दारूबंदी जाहीर केली आहे. नागपूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी 500 अधिक लोकांचा जमाव व गर्दी नियंत्रित करण्यासाठी सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल. प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस रात्री विशेष गस्त घालणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी VKB न्यूजला सांगितले की ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस देखील कटिबद्ध आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या घोषणेचा सर्वाधिक परिणाम ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर होणार आहे. शनिवारी शहरात होणाऱ्या काही कार्यक्रमांना आधी पोलिसांनी परवानगी दिली होती. राज्य सरकारच्या ताज्या नवीन आदेशामुळे या मान्यता तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व आयोजकांनाही याबाबत माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत रात्री 9 ते 6 या वेळात कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम होऊ दिले जाणार नाहीत. जो ये नाईट कर्फ्यू आज से लगाई गई है, इसमें रात को 9 बजे से सुबह 6 बजे तक 5 या 5 से ज्यादा लोगों की जमाव पे बंदी लगाई गई है. सभी प्रकार के जो होटल एस्टैब्लिशमेंट्स, मॉल्स इत्यादि जो भी हैं, ये रात को 9 बजे के पहले बंद होने होंगे. उसके बाद सिर्फ ऑनलाइन फूड डिलीवरी शुरू रह सकता है. लोग अनावश्यक बाहर नहीं निकलें और क्रिसमस और न्यू ईयर के जो भी पार्टीज़ की परमिशन दी गई थी वो सभी की जो टाइम पहले 12 बजे तक थी वो कल के गाइडलाइंस आने के बाद सभी की टाइम रात को 9 बजे तक रहेगी. 9 बजे तक भी जो भी आयोजन होगा, जो गाइडलाइंस में दिए गए हैं कि 50% कैपेसिटी के अंतर्गत होना चाहिए या जो टाइम लिमिट्स, जो नंबर ऑफ अटेंडीज की जो लिमिट्स दी गई है, वो सभी को पालन करना होगा. एकंदरित कोविड की जो बढ़ती हुई प्रमाण है शहर में और राज्य में और दूसरे जगह पर, उसको ध्यान में रखते हुए निर्बंध लोगों को पालन करना आवश्यक रहेगा और उसके लिए पुलिस यंत्रणा इन्फोर्स करने के लिए पूरी तरीके से तैयार है. मैंने बताया जो भी प्रोग्राम्स पहले, जैसे 2019 में सुबह 3-4 बजे तक की परमिशन थी, अभी कल के पहले जो एस्टैब्लिशमेंट्स को 12 बजे तक की टाइम थी वो सभी को अब मॉडिफाई करके रात को 9 बजे तक की ही एस्टैब्लिशमेंट्स को परमिशन रहेगी. कोई भी जो भी होटल्स, रेस्टोरेंट्स, ईटिंग हाउसेस, एस्टैब्लिशमेंट्स, दुकानें, सभी को बंद होने की टाइम 9 बजे की रहेगी. 9 बजे के पहले सभी कुछ बंद हो जाएंगे. नागपुरातील यशोधरा नगर पोलिसांनी दरोडा घालणाऱ्या एका टोळीला अटक केली असून या टोळीने शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून 10 दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली आहे. यातील 9 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. मात्र 10व्या दुचाकी बद्दल पोलिसांनी या टोळीला विचारणा केली असता आपण थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शेकोटी म्हणून चोरलेली दुचाकीच पेटवून दिल्याची खळबळजनक माहिती या टोळीने दिली. विदर्भातील थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. त्यातही नागपूरचं तापमान 10 डिग्री सेल्सिअसच्या खाली गेलं असल्यामुळे अनेक लोक थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा वापर करतात. मात्र थंडीपासून बचाव करण्यासाठी चोरलेली दुचाकी पेटवून दिल्याची घटना तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. स्क्रीनवर दाखविण्यात येत असलेली जवळपास 25 लाखांची ही गाडी चोरट्यांच्या एका टोळक्याने थंडीपासून बचावासाठी शेकोटी म्हणून पेटवून दिली. दिनांक 17-12 आम्ही पेट्रोलिंग करताना आम्हाला समजलं की काही लोक रस्त्यावर, हायवेवर, रस्त्यावर दरोडा करण्यासाठी, दरोडा घालण्यासाठी एकत्र जमलेले आहेत. मग आम्ही तिथे त्याप्रमाणे छापेमारी करून त्यांना आपण ताब्यात घेतलं. त्यातले 3 लोक आणि त्यानंतर अजून एक छोटा सरपराज म्हणून त्याला आपण अटक केली आणि त्यांच्याकडून
10 चोरीच्या नागपूर शहरातल्या 10 चोरीच्या गाड्या हस्तगत केल्या. 17 डिसेंबरला यशोधरा नगर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीतील तिघांना पकडले व चौथा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. तपासादरम्यान पोलिसांनी या आरोपीला पकडले असता त्यांनी शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून 10 दुचाकी चोरल्याची माहिती दिली. यातील एक दुचाकी मात्र जळलेल्या अवस्थेत होती. यासंबंधी पोलिसांनी आरोपीला प्रश्न विचारले असता त्याने दिलेल्या उत्तराने पोलीसही अचंबित झाले. त्यातील एक गाडी जी पल्सर आहे ती गाडी सरफराजने जेव्हा ते शेतात पोलिसांना बघून पळून शेतामध्ये थंडीच्या काळात लपलेले असतात त्यावेळी सेक्युरिटी घेण्यासाठी त्यांनी ती जाळून टाकलेली आहे आणि तिची साधारणतः किंमत 1-1.25 लाख रुपये असेल. म्हणजे ही आरोपीची मानसिकता आहे की चोरीच्या ज्या गाड्या आहेत त्याची त्यांना काहीच व्हॅल्यू नाही आहे. आणि ह्याप्रमाणे आम्ही आता एक 5वा जो आरोपी आहे त्याला त्याच्या पाठी आहोत. त्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे. तो सुद्धा आता वेगवेगळ्या शेतामध्ये लपून राहिलेला आहे लांब ठिकाणी आणि तिथून त्याने एक व्हिडिओ पण व्हायरल केलेला आहे की माझी परिस्थिती बघा काय झाली आहे म्हणून. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांच्या एक मला लोकांना आवाहन पण करायचं आहे की आपली मुलं कशी वागतात हे त्यांच्या आईवडिलांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. त्यांना आम्ही पोलीस ही सदैव मदत करायला तयार आहे. ते त्यांच्या आईवडिलांचं पण निश्चितच ऐकत नाही आहेत परंतु आईवडील हे त्यांच्यासमोर एकदम हतबल झालेले असतात. पण ह्या मुलांचा त्रास समाजाला अतिशय आहे तर पोलीस हे सदैव आपल्याला तत्पर आहेत की आपण त्यांना जरूर ही माहिती कळवावी आणि समाजाचा हा त्रास हा आपण वाचवण्याचा प्रयत्न करावा. पोलिसांनी या चोरट्यांच्या टोळीमधील 4 आरोपींना आपल्या ताब्यात घेतले असून 5वा आरोपी अजूनही फरार आहे. VKB न्यूजसाठी रोशन बोकडे, नागपूर. नागपुरात शनिवार 25 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा 24 रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याने नागपूरकरांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. तेच मृतांचा आकडा 0 राहिला तर आज 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले. अखिल भारतीय महात्मा फुले प्रतिष्ठान नागपूर जिल्ह्याद्वारे नागपूरच्या संविधान चौकात मनुस्मृती दहन आयोजित करण्यात आले होते. या दरम्यान OBC आरक्षणाची मागणी करत प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मनुस्मृतीचे दहन केले. 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस म्हणून ओळखण्यात येतो. या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली जाते. दलित, वंचित आणि महिला यांच्यावर धार्मिकतेच्या दंभातून मानवावर अन्याय व अत्याचार करणाऱ्या मनुस्मृती ग्रंथाचे 25 डिसेंबर 1927 रोजी महाड सत्याग्रहादरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांनी दहन करत आपल्या समाजाला नवी दिशा दाखवली. आज 94 वर्षांनंतरही संपूर्ण देशात आंबेडकरवादी मोठ्या संख्येने एकत्र येत मनुस्मृतीचं दहन करून बाबासाहेबांना मानवंदना देतात. शनिवारी नागपूर येथील संविधान चौकातही महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने मनुस्मृती दहन दिन साजरा करण्यात आला. यावेळी आयोजकांनी OBC आरक्षण मुद्द्यावरही आमच्या VKB न्यूज चॅनलजवळ आपले विचार प्रकट केले. आज या ठिकाणी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं मनुस्मृती दहन दिवस आणि धरणे आंदोलनाचा कार्यक्रम सुरू झाला आहे. मी प्राध्यापक दिवाकर गमे, विभागीय अध्यक्ष महात्मा फुले समता परिषद पूर्व विदर्भ. आमच्या महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय छगनरावजी भुजबळ साहेब आहेत. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा हा महात्मा फुले समता परिषद ही एक सामाजिक अशा प्रकारची संस्था आहे. आज मनुस्मृती दहन 94 वर्षापूर्वी डॉक्टर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला मनुस्मृती जाळली. ती का जाळली? तर त्या मनुस्मृतींनी महिला असो, गरीब समाज असो, OBC समाज असो, दलित समाज असो यावर अनवणित अत्याचार करावे असं लिहिलेलं आहे. अत्यंत वाईट घृणास्पद असं लिखाण त्यावेळी केलं होतं आणि त्यावेळचा समाज हा त्याचा आचरण करीत होता. महिला त्या ब्राह्मण वर्गातल्या असो की दलित वर्गातल्या असो शिक्षणाचा अधिकार कुणाला नव्हता. OBC समाज असो की मागास समाज असो त्यांच्यावर अनवणित अत्याचार व्हायचे आणि त्याच्याविरुद्ध बंड जर कोणी पुकार असेल तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि ती मनुस्मृती 94 वर्षात जळली आणि खऱ्या अर्थानं महिलांना आणि मागासवर्गीय समाजाला एक स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखवला. आज 94 वर्षानंतर सुद्धा प्रसिद्ध जर पाहिली तर ती मनुस्मृती हे प्रतिगामी लोक आहेत, भाजपचं सरकार आहेत. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची? भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर,
मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। नागपुरातील कुख्यात चंगीराम गोसाईची आंतरराज्यीय चड्डी बनन टोळी गुन्हे शाखेच्या हाती लागली असून पोलिसांनी या टोळीच्या 4 सदस्य व 3 मदत करणाऱ्यांना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार चंगीराम गोसाईची आंतरराज्यीय टोळी जवळपास 3 दशकांपासून गुन्हेगारीत सक्रिय आहे। केवळ नागपुरातच या टोळी विरुद्ध 1 डझन गुन्हे दाखल आहेत, त्यामुळेच या टोळी विरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। 29 नोव्हेंबर व 3 डिसेंबरला काटोल मार्गावरील दाभा व 13 डिसेंबरला बेलतरोडीतील शिवण गावात या चड्डी बनन टोळीने एका वृद्धेसह 3 परिवारातील लोकांना मारपीट करून लूटपाट केली होती। या घटनेने पोलिसांची झोप मोड झाली होती। गुन्हे शाखेचे DCP चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात या घटनेची चौकशी सुरू झाली असता CCTV आधार घेत पोलीस नागपुरातील संविधान चौकात पोहोचली। तिथे पोलिसांना इतर दरोडेखोर राम झुला, RBI चौक, कस्तुरजन पार्क, रेल्वे स्टेशन येथील फुटपाथवर राहत असल्याचं कळलं। पोलिसांनी या ठिकाणी फोटो काढले असता त्यांना एका आरोपीवर संशय आला। तपासणी दरम्यान तो टोळीचा नायक चंगीराम गोसावीच असल्याचं पोलिसांना लक्षात आलं। मात्र याबाबतची माहिती मिळताच चंगीराम आपल्या साथीदारांसह फरार झाला। पोलिसांनी त्याच्या शोधात पहिले साची व नंतर इलाहाबाद इथे छापामार कारवाई केली। तिथून त्यांना गुरु, निर्मल, रोहित व पिंट्या यांना अटक केली। त्यांनी दिलेल्या माहितीवरून वाहन चालक हरी आसोले, सराफा व्यापारी प्रवीण कानोले व संदेश रोकडे यांना अटक केली। या टोळी विरुद्ध विविध राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत। गेले 2-3 महिन्यांमध्ये नागपूरच्या जे आउटस्कर्ट्स आहेत, बाहेरील भाग आहे, जसं दाभा असेल, हुडकेश्वर असेल, बेलतरोडी असेल, ज्या एरियामध्ये घरंही थोडीशी विखुरलेल्या परिस्थितीमध्ये असतात, तर अशा घरांमध्ये जे आउटस्कर्ट्स अगदी रिमोट असे घरांना टार्गेट करून 7-8 लोक एकत्र घरात घुसून, ज्या घरांमध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला वगैरे असतील, असे घरं टार्गेट करून त्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती चोरी करण्याचे प्रकार वाढले होते। असे 3 मोठे दरोड्याचे गुन्हे हे आपल्या इथे दाखल झाले होते। ही माहिती मिळताच क्राईम ब्रांचचे युनिट 2 टीम आणि क्राईम ब्रांचचेच घरफोडी पथक आहे, तर ह्याच्यामधले सर्व आमचे अधिकारी व कर्मचारी हे कामाला लागले आणि अथक परिश्रम घेऊन त्या त्या ठिकाणचे CCTV कॅमेरे असतील किंवा मोबाईल रेकॉर्ड्स असतील किंवा इतर काही ह्युमन इंटेलिजन्स आहेत, अशा सगळ्यांची ती माहिती घेऊन त्यांनी एक चंगीराम म्हणून जो ज्याच्यामधला मेन आरोपी आहे त्याच्यावरती आमचा फोकस झाला आणि मग त्याचा माग काढायला सुरुवात केली। तर त्याच्यात असं लक्षात आलं की चंगीराम आणि त्याची जी सर्व कुटुंब आहे हे सर्व मिळून अशा प्रकारच्या घटना करत असतात आणि ते मूळतः MP भोपाळजवळच्या एका खेड्यामधले राहणारे आहेत। या इन्फॉर्मेशनवरती आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा तिथून त्यांनी पळ काढलेला होता, आमच्या टीमला ते काही हाती लागले नाही। मग तिथं पुढून मग ते प्रयागराज येथे या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी मात्र त्यांना रात्रीच्या वेळी एक स्पेशल ऑपरेशन त्यांनी केलं आणि त्या स्पेशल ऑपरेशनमध्ये 4 लोक आमच्या ताब्यात लागली, आमच्या ताब्यात आम्ही तिथून घेतली आणि त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी या सगळ्या घटना केल्याचं कबूल देखील केलेलं आहे। आणि अशा प्रकारचे त्यांचे जे काही साथीदार होते इथे, ज्यांनी त्यांना मदत केली किंवा चोरीचा माल विकत घेणारे जे मंडळी आहेत त्यांना देखील क्राईम ब्रांचने अटक केलेलं आहे। सर्व आरोपी आता गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या हवाली आम्ही केलेले आहेत आणि पुढचा सगळा जो तपास आहे
हा गिट्टी खदान पोलीस स्टेशन करत आहे। तर ही जी आंतरराज्यीय आंतरराज्य सक्रिय असलेली ही जी गँग आहे ती बऱ्याच दिवसांपासून ॲक्टिव होती आणि त्याचा खूप हैदोस घातला होता त्यांनी। तर त्याच्यामध्ये क्राईम ब्रांचच्या टीमने अत्यंत कौशल्यपूर्वक आणि मेहनतीने हा तपास केलेला आहे। आता ह्यामध्ये पुढे त्यांच्यावरती इतर काही मोठ्या कारवाई जसे काही मोका वगैरे लागतो का ते देखील आम्ही पाहत आहोत। शहरातील सर्वात अरुंद आणि वर्दळीचा परिसर असलेल्या इतवारीतील अरुंद गल्ल्यांमध्ये रात्री अंधारात गटारीच्या खड्ड्यांवर लावलेली लोखंडी झाकणे चोरणाऱ्या महिलांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे। इतवारी परिसरातील गांधी पुतळा परिसरातील टिपरे गलीचा हा विचित्र व्हिडिओ समोर आला आहे। 5 महिला हातात पांढऱ्या गोण्या घेऊन रस्त्यावर प्रवेश करतात आणि काही मिनिटातच जडजड लोखंडी झाकणे घेऊन दंग होतात। कोणताही आवाज न करता ही चोरी केली जात आहे। सध्या अशा प्रकारच्या झाकण चोरीच्या घटनांमुळे इतवारी वासी हैराण झाले आहेत। यासोबतच या झाकण चोर महिलांच्या दहशतीमुळे परिसरातील नगरसेवक आणि महापालिका प्रशासनही हैराण झालेले दिसत आहे। नुकत्याच घडलेल्या अशाच एका घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर तहसील पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे। या झाकण उचलणाऱ्या महिला पहाटे गांधी पुतळा चौकात बसलेल्या दिसतात असे काही लोकांचे म्हणणे आहे। झाकण उचलणाऱ्या या महिलांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। या झाकण चोर महिलांना आवर घातला नाही तर या महिलांचे मनोधैर्य उंचावले जाऊ शकते आणि त्या इतर कोणत्याही चोरीच्या घटना घडवू शकतात। सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने आज ईशान्य मुंबईतील दिव्यांगांना मोफत सहाय्यक उपकरणांचे वाटप केले। भांडुप येथील रामानंद IDV महाविद्यालयात या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमांतर्गत 1416 अपंग व्यक्तींना सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले। ईशान्य मुंबईचे BJP आमचे NDA खासदार आहे तर त्यांच्या मतदारसंघामध्ये भांडुपमध्ये आज 1462 दिव्यांगजनांना साहित्य वाटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि माननीय अटल बिहारी वाजपेयी यांचाही वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा वाढदिवस उद्या आहे पण त्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी दिव्यांगजनांना आधार देण्यासाठी दिव्यांगजनांना म्हणजे ऐकायला येण्यासाठी त्यांना व्हीलचेअरच्या माध्यमातून चालण्यासाठी ते आपल्या जे ब्लाइंड लोक आहेत त्यांना स्मार्टफोनच्या माध्यमातून त्यांना आपलं काम करण्यासाठी अनेक ज्या वस्तू आहेत त्या वाढण्यात आलेल्या आहेत। ॲल्युमको कंपनीच्या माध्यमातून EDP कॅम्प जो असतो तो कॅम्प आज या ठिकाणी घेण्यात आला आणि सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ 20,97,000 लोकांना आतापर्यंत आम्ही साहित्य वाटलेलं आहे आणि जवळजवळ 11,000 कॅम्प आम्ही घेतलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,000 जास्त कॅम्प या ठिकाणी घेण्यात आलेले आहे आणि अशा पद्धतीनं ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य वाटण्याचा कार्यक्रम होत असतो। दिव्यांगजनांना आता शिक्षणामध्ये 5% आरक्षण आणि नोकऱ्यामध्ये 4% आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आलेला आहे। खेळासाठी त्यांना एक केंद्र आम्ही सुरू करणार आहोत आणि दिव्यांगजन जे खेळाडू आहे त्यांना पूर्णपणे मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे त्यांना अधिकार देणं त्यांना सक्षम करणं त्यांचं सशक्तीकरण करणं ही जबाबदारी आमच्यावर आहे आणि आमच्या माननीय नरेंद्र मोदी सरकारच्या वतीनं आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याबद्दल काही मला माहिती नाही आहे। नवाब मलिक जे आहे ते नेहमी ट्विट करण्यामध्ये फार हुशार आहेत, रोज आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये फार हुशार आहेत आणि ते सातत्यानं अशा पद्धतीचा आरोप करत असतात। त्यामुळे मला वाटतं की कुणी काय त्या ठिकाणी जर असा आवाज काढला की नाही मला काय माहीत नाही आहे, परंतु आदित्य ठाकरे आमचे आदरणीय शिवसेनेचे नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे। बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत जरी आमची मैत्री नसली तरी व्यक्तिगत पातळीवर त्यांच्याशी आमचे संबंध चांगले आहेत, त्यामुळं त्यांचा आदर हवा अशी आमची भूमिका आहे। आरक्षणाबद्दल आता एकतर जे OBCचं आरक्षण मिळालेलं आहे, मंडल कमिशनचं आरक्षण जे VP सिंग यांच्या कार्यालयामध्ये मिळालेलं आहे 27%, त्याच्यामध्ये मुस्लिम समाजावरती जवळजवळ 80% केंद्र सरकारच्या माननीय मोदीजींच्या नेतृत्वात चालत असलेल्या सरकारची ही योजना आहे आणि केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ हा ईशान्य मुंबईमधील दिव्यांगांना मिळावा त्यासाठी गेले 6 महिने सातत्याने वेगवेगळ्या कॅम्पच्या माध्यमाने हे असेसमेंट करून दिव्यांगांची नोंदणी केली होती। आजपासून हा कार्यक्रम सुरू झाला आहे, हा उद्या देखील इथे सुरू राहणार आहे आणि अशाच पद्धतीचे कॅम्प हे वेळोवेळी घेतले जातील जेणेकरून दिव्यांगाच्या जीवनामध्ये व्हीलचेअर असो, क्लचेस असो, त्यांना मोबाईल देणं असो, कानाची मशीन असो, ह्या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे त्यांच्या जीवनात बदल करणारे हे सगळे जे काही साधनं आहेत हे पुरवले जातात।
ज्या पद्धतीने गोपाळ शेट्टीने एक मुद्दा अतिशय महत्वाचा या ठिकाणी मांडला होता की नेस्कोच्या अगोदर सेंटर्स लागायचे फुटपाथवर, ज्या ठिकाणी दिव्यांगांना एक रोजगाराची संधी मिळायची, मात्र ते आता बंद आहे संपूर्ण नेस्कोचं जे आहे स्टॉल्स, त्या संदर्भात तुम्ही महानगरपालिका मुळात महापालिकेने दिव्यांगांसाठी त्यांना कुठलीही दुसरीकडे रोजगाराची अवेलेबल नसतात आणि त्यामुळे त्यांच्या रोजगारासाठी टेलिफोनचे जे बूथ लागायचे त्याच्यामध्ये मी नगरसेवक असताना देखील काही बदल केले गेले होते, त्याच्यामध्ये त्यांना झेरॉक्स मशीनपासून इतर गोष्टीसुद्धा परवानगी दिल्या होत्या, परंतु नवीन परवानगी न देण्यामुळे हजारो दिव्यांग बंधू ह्या मुंबई शहरामध्ये रोजगारापासून वंचित राहतात. निश्चित महापालिकेने ह्यात सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे. कायद्याच्या आड येऊन आपण प्रायव्हेट लोकांना जर किऑक्स लावू देतो, ॲडव्हर्टाईजचे फलक लावू देतो, फुटपाथवरती त्यांचे स्टॉल्स लागतात, मग दिव्यांगजनांसाठी काय पॉलिसी आणत नाही आणि निश्चित भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक याच्यावरती पाठपुरावा करतील. कल्याणमध्ये महात्मा फुले पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली असून आरोपी अविनाश गायकवाड नावाचा चोर दोनदा कारागृहातून फरार झाला होता. कारागृहातून पळून गेल्यानंतर त्याने अनेक दरोडेही केल्याचेही उघड झाले. आरोपीकडून 5 महागडे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. 22 डिसेंबर रोजी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकातून फळे खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या व्यक्तीचा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार त्याने महात्मा फुले पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कल्याणचे ACP उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिसांनी विशेष तपास पथक तयार केले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ST स्टँडवर सापळा रचून तरुणाला अटक केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून अधिक तपास केला असता तो आधारवाडी कारागृहातून फरार अविनाश गायकवाड असल्याचे सांगण्यात आले. आधारवाडी कारागृहातून फरार झाल्यानंतर त्याने मोबाईल चोरीचा धंदा सुरू केला होता. पोलिसांनी त्याच्याकडून 5 मोबाईल जप्त केले आहेत. अविनाश काही वर्षांपूर्वी सोलापूर कारागृहातून फरार झाला होता, त्यावेळी त्याला अटक करण्यात आली. अविनाशवर राज्यभरात 19 गुन्हे दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या पोलीस स्टेशनला, महात्मा फुले पोलीस स्टेशनला 22/12/21 रोजी एक गुन्हा दाखल झाला आहे. 860/2021 मोबाईल जबरी चोरी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये DB पथकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि त्यांचं पथक यांना योग्य त्या सूचना दिल्या. त्या सूचनाप्रमाणे गुन्ह्याचा तपास करून याबाबत आरोपींची माहिती काढण्यास सांगितले, फुटेजवरून वगैरे. मिळालेल्या माहितीप्रमाणे स्टेशन परिसरामध्ये, कल्याण रेल्वे स्टेशनच्या पश्चिम रेल्वे परिसरामध्ये सापळा लावला असता एक इसम ST स्टँड परिसरामध्ये रात्री 22:45 सुमारास संशयितरित्या आढळून आला. त्याला कुठलीही संधी न देता त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे विचारपूस करता तो उडाउडीचं उत्तर द्यायला लागला. त्याच्याकडे असलेल्या बॅगेमध्ये पाहणी केली असता त्याच्याकडे 5 मोबाईल मिळून आले. संशय आल्याने त्याला अधिक कसून चौकशी केली असता त्याच्याकडे ते मोबाईल चोरीचे असल्याची माहिती मिळाली. त्यामध्ये सदरचा गुन्हा 860/20 जबरी चोरीचा गुन्हा, त्या गुन्ह्यातील मोबाईलसुद्धा असल्याचे निदर्शनास आले. त्याच्यानंतर त्याच्याकडे अधिक कसून तपास केला असता त्यांनी 2020 तो जेलमधून पळून गेला असल्याचे, आधारवाडी कारागृहातून पळून गेला असल्याबाबत खडकपाडा पोलीस ठाणे या ठिकाणी 224 प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये तो पाहिजे आरोपी असल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास केला असता त्याच्याकडून आणखी 3 गुन्हे उघडकीस आले. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.